नमस्कार कुबेर मित्रांनो, कसे आहात सगळे? लॉकडाऊनच्या या कार्यकाळात नक्कीच बोर झाला असतात, तर तुमचा हाच कंटाळा दूर करण्यासाठी मी एक छोटासा किस्सा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. किस्सा महेश मोती यांनी सांगतोय म्हटल्यावर कसा असणार आहे, क्रिकेटचाच असणार आहे. आणि क्रिकेट म्हटलं की काय आठवतं सगळ्यात आधी? गॉड ऑफ क्रिकेट, द ग्रेट सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरचा एक छोटासा किस्सा असं सांगते मी की 2001 साली भारत विरुद्ध इंग्लंड असा कसोटी सामना सुरू असताना सचिन तेंडुलकर 90 धावांवर खेळत होता आणि समोरून बॉलिंग करणारा इंग्लंडचा स्पिनर ॲशले जाईल्स होता. त्याचे चेंडू बऱ्यापैकी वळत होते आणि सचिनला ते खेळणं थोडंसं अवघड जात होतं. त्याला अनइझी फील होत होतं, सहजरित्या तो खेळू शकत नव्हता आणि त्याच्यावर थोडासा दबाव आला मेंटल. तर हा दबाव जुगारून देण्यासाठी त्यांनी काय केलं की ॲशले जाईल्सच्या एका चेंडूवर तो असं सरसावत पुढे जाऊन त्याला सिक्स मारायचा प्रयत्न केला. त्याने मग तो पुढे गेला आणि चेंडू स्पिन झाला, विकेटकीपरनं बॉल गॅदर केला आणि सचिनचे स्टंप उडवलं आणि सचिन तेंडुलकर चक्क स्टंप आउट झाला. तुम्हाला माहिती आहे का, 200 जास्त सरसोटी सामने खेळणारा सचिन तेंडुलकर आयुष्यात फक्त एकदा स्टंप आउट झाला होता, तो 2001 साली ॲशले जाईल्सच्या बॉलिंगवर. तसाच किस्सा सेम आपल्या राहुल द्रविडचा आहे, द ग्रेट राहुल द्रविड, द वॉल. त्याचा अभेद्य असा बचाव असतो तो राहुल द्रविड. राहुल द्रविडसुद्धा याच ॲशले जाईल्सच्या बॉलिंगवर 2002 साली स्टंप आउट झाला होता. आणि म्हणजे स्टंप आउट होणं म्हणजे काय असतं नेमकं? की आपली लिमिट, आपली बाउंड्री, आपली मर्यादा, आपली लक्ष्मण रेषा क्रॉस करून बाहेर गेली. सेम ॲशले जाईल्स आहे. आपल्याला या किस्स्यातून एवढाच फक्त मला तुम्हाला मेसेज द्यायचा की आपणसुद्धा आपली मर्यादा, आपली लक्ष्मण रेषा, आपली बाउंड्री, आपली लिमिट्स क्रॉस करायची नाही आहे. सेम ॲशले जाईल्स होता, सेम कोरोना आहे सगळीकडे बाहेर. आपला बचाव जरी अभेद्य असला, आपली इम्युनिटी सिस्टीम जरी मजबूत असली, तरी एक छोटीशी चूक जरी घडली ना तर ती चूक फार महागात पडू शकते. तर सर्व मित्रांनो, प्लीज काळजी घ्या. राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे आयुष्यात एकदाच स्टंप आउट झाले होते, पण त्यांना खेळण्यासाठी दुसरा डाव उपलब्ध होता. आपल्याला एकच आयुष्य, त्याला जपा, सेफ रहा, घरीच रहा. थँक्यू.